हा दगड वरून पडलाय बघा, केवढा मोठा रोड वरती दगड पडलाय बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचो माणूस. मित्रांनो, आम्ही पारपोलेत ना आता सगळेजण धबधब्यावर जाणार आहोत, कावळे सातला जाणार आहोत, सगळे पॉईंट करणार आहोत, महादेवगड वगैरे. आणि आज रात्री आमका 4 वाजले भजना करून, आणि आम्ही प्लॅनिंग केला की सगळे आमचे पोरगे आहोत ते धबधब्यावर जाऊचा म्हणा. आणि सगळ्यांनी आपल्या गुरववाडीचे आहोत, सगळे गुरववाडीचे पोरगे आहेत बघा. हे पण पाटणं पुढे गाडी आहे आमची त्या साईडला, आणि या साईड फोर व्हीलर एक आहे, टू व्हीलर 2-3 आहेत. आम्ही जाणार, खूप मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा गावचो माणूस, आणि मध्ये व्हिडिओ स्किप करू नका, आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे. चला आता भेटूया, डायरेक्ट धबधब्यावरती भेटूया. चला धबधबा बघा, तू वरच्या धबधब्यावर जाऊ आहे तरी तिकडचे जाताना गावचे नाही. हा सौंदर्य एकदम जबरदस्त आहे, सगळ्या ठिकाणी धबधबे आहेत बघा, ते सगळे पर्यटक पण आले तिथे, आणि एकदम भारी. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे इथेवेळी सावकाशी हा दगड पडलेला आहे बघा, आणि तो एकदम वरून आलेला आहे बघा. हा केवढा मोठा दगड आहे बघा, आणि हा रस्त्यावर येऊन थांबलेला आहे. हा इकडून वरून आला, वरून पडला दगड. हा दगड इथून पडून इथून बघा, रस्ता खणत खणत इकडे इथे आलेला आहे बघा दगड. आम्ही सगळेजण गेलेलो आहोत पारपुलेच्या, आता आमची सगळी टीम गेलेली आहे, आणि गुरववाडी भजन मंडळ, आणि हे आमचं खास आकर्षण आहे आजचा. याचा एंटरटेनमेंट जबरदस्त असतं, तेव्हा तुम्ही नक्की बघा पूर्णपणे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आता मेन धबधब्यावर आपण जाऊया, चला आणि भरपूर मजा करूया. हे आमचे शेट आहेत, हाय गाईज, यांच्याने सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आमच्या. आणि दिलदार माणूस आहे बघा, एकदम पोरग्यामध्ये राहणारा माणूस. धबधब्यावर, आता धबधब्यावर जाऊया. आणि हे दत्ता शेट आमचे, आणि हा दीपक ब्रदर ब्रदर. आणि हे आमच्या गाडीमध्ये आहेत पिंट्या सगळे. ही एक गाडी ओम आहे, पुण्यावरून आलाय गाडी घेऊन. डोक्या पसरलेला आहे सगळा, गाडी घेऊन पळाले पुढे. चला मेन धबधब्यावर पोहोचलो, आणि आंबोलेचा मुख्य धबधबा मुख्य धबधबा राहिलो. हे आमचा मेन धबधबा पार्क.
बजा कधी काय मिळायची नाही तुमचा लवकर पाणी भरपूर असा पाणी भरपूर असा धन्यवाद हे आंबोलीच आहेत गडदूवाडी हा गडदूवाडीचे आहेत आमचे दात तिकीटवाले बाय युट्यूब चॅनल लावतो माणूस नक्की सबस्क्राईब करा कोकणातला मोठा धबधबा आहे इथे सगळ्यांनी नक्की या इथे बघायला हे बघा फॉरेनर बरोबर गेलो हे त्याला हे कर एक्सक्यूज मी हाय फॉरेनर आले आहेत विच कंट्री ओके म्हणजे बघा पर्यटक कुठून कुठून येत आहेत ते बघा बाहेर गावावरून पर्यटक येत आहेत मजा घेण्याची आणि आम्ही आपल्या गावामध्ये असून पण ह्याच्यावर येत नाही आहे पण बघा आणि बाहेरचे लोक पैसे खर्च करून मित्रांनो बघा ज्याचा फॉरेनर दाखवले ते बाहेर पैसे खर्च करून इकडे मजा घेण्यासाठी येतात आणि आपण आपल्या बाजूला असून आपल्या गावचा असून आपण इकडे येत नाही आहे आणि आपली हे धबधब्याचं फील नशीब लागत कोकणात जरूर या तुम्ही आणि ही मजा लुटा नक्की आंबोलीच्या स्टँडवर आलोय
स्टँडवर थांबलेली गाडी, आंबोली स्टँडवर. हॅलो, इथे थांबलोय आम्ही जरा. आता डायरेक्ट आम्ही कावळे सातला जाणार. पहिलं आकडो लावत आहे, या आकडो लावतोय मा. बघा नाही आकडो लायता, आकडो लायता बघा मासे आकडो लावता. गरवता सर, भरपूरच मोठे मोठे मासे असतात या नदी. मासे गावलेले मोठी नदी हा त्यांची गेळ्याची नदी आहे. आकडो लावतोय ना, गरवतोय गरवता तू. किती मिनिटात लागतील, किती मिनिटात लागत? संतोष, संतोष खूप दिवसानंतर माझ्या ब्लॉग मध्ये भेटलेलो आणि आपल्या बरोबर एन्जॉय करू गेलो. कदर थंडी वाटता. कावळे सात पॉइंटला आता चाललोय आम्ही. खूप मजा येईली असा तो मळव ऊस. या साईडी गेला ऊसाचे मळे भरपूर असत. हे बघा झाडा गोल 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 झुडप झुडप आहेत बघा सगळ्या ठिकाणी. मित्रांनो ही झाडा कसली माहिती नाही, असे घुसग्या घुसग्या. तुमका जर माहिती असली तर या झाडांचं नाव नक्की कमेंट मध्ये लिहा. हे सगळ्या ठिकाणी बघा, ती सगळी म्हणजे शेती केल्या सारखी. इथे पार्किंग हा, गाडी पार्किंग इथे पॉइंट वरती आम्ही थांबलो. हे बाई सर हे बघ, इथे आम्ही पार्किंग करूया गाडी. हे उणीला भारीच ती ना, हे लपून उणीला. आय वॉन्ट पाणी, आय वॉन्ट पाणी. कावळे सात पॉइंट पाणी, नियर पाणी. इथे पार्किंग आहे, भरपूर गाड्या लागलेल्या आहेत बघा. इथे
सगळ्या धुक्या भरपूर धुक्या म्हणजे समोरची माणूस फक्त दिसता खाली बघा खाली खूप दरी आहे बघा इसून इसून बघितलं तर बघा ही हे जी झाड दिसतात ती पूर्ण दरी आहे दिसते आता हवा आली हवा आली त्याच्यामुळे बघा सगळं धुकं उडून गेलंय वारा आला किंवा उडतो खाली किती दरी आहे बघा खोल बघू शकताय बघा हवा आली की सगळं धुकं उडून जातो बघा पूर्ण ते धबधब्यापर्यंत हा रस्ता गेलेली आहे वाट रस्ता सात पॉइंट आहे हा पूर्ण धोका आहे जोरात हवा यायला पाहिजे होती रे मग तर सगळं दिसणार असत बघा इथे बघा आणि पाणी पडत खाली जो पॉइंट आहे इथे इथे जायला पण डेंजरस आहे इथे ही आपली सगळी पोर इथे उतरली अरे वा एन्जॉय एन्जॉय आता कोण येतं लगे थांबरे पाणी थंड पाणी घोर भर थंड आणि एन्जॉय लाईफ इज एन्जॉय ही पिकनिक कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनी विसरू नका.